नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। आज आपण खमंग खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत। ही चकली आपण नेहमीसारखी भाजणीपासून न बनवता ती बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला साधारण अर्धा किलो हे पीठ आहे, हे नॉर्मल आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ आहे, ते या कपड्यामध्ये टाकून आपल्याला याचं घट्ट असं गाठोडं बांधून घ्यायचं आहे। या कपड्याच्या साह्याने मी आता याला गाठ बांधणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला याचं गाठोडं तयार करून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे। अशा पद्धतीने डब्यामध्ये आपल्याला हे गाठोडं ठेवून कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून स्टँडवर आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावून याच्या आपल्याला मीडियम फ्लेमवर 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील गेलेली आहे। आता आपण कुकरचा हा डबा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता आपण हे गाठोडं सोडून घेणार आहोत। या चकलीसाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही आहे। अगदी सहज पटकन जेव्हा हवं तेव्हा आपण ही चकली गव्हाच्या पिठापासून बनवू शकतो। तुम्ही इथे बघू शकता, वाफल्यामुळे या पिठाचा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण याला बत्त्याच्या साह्याने फोडून घेणार आहोत। हे खूप कडक नसतं, सहजच फुटलं जातं। आता आपल्याला याच्या सर्व गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने फोडता येईल त्या पद्धतीने तुम्ही हे फोडून घेऊ शकता। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तरीही चालतं आणि हाताने फोडून घेतल्या तरीही चालतं आणि तांब्याच्या साह्याने देखील या गाठी आपल्याला फोडता येऊ शकतात। तुम्ही बघू शकता इथे जवळपास आपल्या सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत। आता आपण हे चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये आता आपण थोडं थोडं करत हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे। चाळल्यानंतर यामध्ये ज्या थोड्याफार गाठी राहतील त्या आपण परत फोडून घ्यायच्या आहेत आणि परत चाळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत आपल्या सर्व गाठी फुटल्या जात नाहीत। शेवटी थोड्याशा गाठी राहतात त्या तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतल्या तरी हे काम लवकर होऊ शकतं। तुम्ही बघू शकता इथे अशा थोड्या थोड्या गाठी राहिलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण हे पीठ वाफवून चाळून व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये आपले सर्व मसाले घालून घेणार आहोत। सर्वात आधी आपण 1.5 चमचा धने पावडर टाकून घेतली, त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं लाल तिखट, 1 चमचा अख्खा ओवा आपण टाकलेला आहे आणि यामध्ये भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे सर्व हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कडकडीत गरम करून तेलाचं मोहन घालायचं आहे। मोहन घालताना काळजीपूर्वक ते घालायचं आहे, खूप जास्त न होऊ देता अगदी योग्य प्रमाणातच ते घालायचं आहे। जर मोहन जास्त झालं तर आपली चकली तेलामध्ये वितळण्याची शक्यता असते, त्यामुळे बघत बघतच आपल्याला हे मोहन घालायचं आहे। तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने सर्व पिठाला ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। मोहन टाकल्यामुळे आपली चकली ही अगदी खुसखुशीत अशी तयार होते। तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला ओलसरपणा आलेला आहे। पिठाचा असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मोहन परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण नेहमीसारखंच पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे।
10 मिनटं मळून झाल्यानंतर आपण याला परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। या चकल्या पाडण्यासाठी इथे मी कॅरी बॅगचा तुकडा घेतलेला आहे आणि सोऱ्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा भरून याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला चकली पाडताना हे खूप गच्च वाटत असेल तर तुम्ही याला थोडंसं पाणी लावून थोडंसं हलकं पातळ करून घ्यायचं आहे। तुम्हाला म्हणजे सहज ह्या चकल्या टाकता येतील इतपत याला सैल करून घ्यायचं आहे। खूप पातळही करायचं नाही, जर जास्त पातळ केलं तर आपली चकलीही कडक होऊ शकते आणि त्याचा आकारही व्यवस्थित येऊ शकत नाही। आता तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी ही चकली आपल्याला पाडता आली आहे। याचे काटे देखील आपल्याला स्पष्ट दिसत आहेत, याचा आकार देखील सुंदर झालेला आहे। अशा पद्धतीने सगळ्या चकल्या आपण पाडून घेणार आहोत आणि चकली तळण्यासाठी आपल्याला तेल हे अगदी कडकडीत गरमच हवं, ते थंड नसावं। जर तेल थंड असेल तर आपली चकली टाकता क्षणी ती विरघळू शकते, त्यामुळे चकली टाकताना तेल हे कडकडीत गरम असल्याची खात्री करून मगच चकली यामध्ये सोडायची। तर अशा पद्धतीने सर्व चकल्या आपण तयार करून घ्यायच्या। एका वेळेला जेवढ्या आपल्याला तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या पाडून घ्यायच्या आणि तेल कडकडीत गरम असतानाच यामध्ये या सोडायच्या। गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची, तेलही चांगलं गरमच हवं याची काळजी घ्यायची। आता तुम्ही बघू शकता आपण या तेलामध्ये चकल्या सोडून घेतलेल्या आहेत। थोडंसं सेट झाल्यानंतर आपण या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहेत। चकली खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं टेम्परेचरही कळालं पाहिजे। चकली थोडीशी सेट झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि मीडियम आचेवर थोड्या वेळ तळून ह्या चकल्या आपण काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या चकलीला रंगही सुंदर आलेला आहे आणि त्या दिसताच कडक आणि कुरकुरीत अशा दिसत आहेत। आपली ही परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे। तर तुम्हीही अशी चकली नक्की ट्राय करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।